हॅलो नमस्ते, यश चार्स यूट्यूब चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत. आज आपण पाहणार आहोत बेबी साडी कशा प्रकारे शिवायची. एकदम कमी वेळेत आणि खूप सोप्या पद्धतीने आहे. त्याच्यासाठी आपण मापे घेणार आहोत. आपल्याला फक्त तीन मापाची गरज आहे. कमरेपासून पायापर्यंतची उंची आणि कमर घेर आणि सीटचा घेर, हे तीन मापच घ्यायचे आहेत. आपण साडी उंचीप्रमाणे कट करून पदरासाठी घेणार आहोत. आधी उंचीच्या डबल पदरासाठी सोडायचं आहे. आपल्याला उंचीच्या डबल पदरासाठी सोडून खूण करून घेतलेली आहे अशा प्रकारे. आता आपण खूण केलेल्या रेषेपासून सरळ खालीपर्यंत सरळ रेषा मारणार आहोत. आपण सरळ रेषा मारून घेतलेली आहे. आता आपण पायाकडच्या भागाकडे वाढून घेणार आहोत. 11 इंच खालच्या साईडला पायाकडच्या भागाकडे 11 इंच वाढवून घेतलेली आहे. सरळ रेषेपासून 11 इंच पुढं दाखवल्याप्रमाणे सरळ रेषेवर आपल्याला अशा प्रकारे तिरपी रेषा मारून घ्यायची आहे. सरळ रेषेच्या वरच्या टोकापासून खाली पायाकडे वाढून घेतलेल्या मापावर अशी सरळ रेषा मारून घ्यायची आहे. तर आपण हा पदर कट करून घेणार आहोत. हा आपला पदर झाला. तसंच खालच्या साईडनं जास्त सोडल्यामुळे आपल्याला ज्यावेळेस आपण समोरच्या पदराच्या मिऱ्या घालतो त्यावेळेस समोरून घड्या पडणार नाहीत. त्याच्यासाठी आपण खालच्या साईडनं जास्त वाढवून घेतलेलं आहे आणि व्यवस्थित पदर बसतो. तसंच व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. असेच वेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. चला आपण पाहूया साडी. आपल्याला आता उंचीप्रमाणे साडी कट करून घेतलेली आहे. उंचीच्या डबल असे दोन भाग घ्यायचे आहेत. कापून घ्यायचे आहेत साडीचे. उंचीच्या डबल आपली उंची आहे 25, तर 50-50 असे दोन भाग कापून घेतलेले आहेत आपण. अशा मापाप्रमाणे आपण कोणतीही साडी कट करून शिवू शकतो. कोणत्याही मापाची साडी कट करून शिवू शकतो. असे हे दोन भाग कट करून घेतलेले आहेत आपण. दोन्ही भाग सारखे घेऊन आपण ह्या साईडला कमरसाठी घेणार आहोत. कमरचा अर्धा भाग अधिक चार घेऊन आता किस्तक खोलीसाठी खाली आपण सीटचा तिसरा भाग अधिक एक अशा प्रकारे घेणार आहोत. हे माप मी 4 वर्षाच्या मुलीसाठी शिवलेली साडीचे आहे. तर किस्तक खोली मी 11 ठेवलेली आहे. सीटचा तिसरा भाग अधिक एक अशाप्रमाणे ठेवलेली आहे. तर आपण दाखवल्याप्रमाणे त्या बाजूला कमरचा अर्धा भाग सोडून आता आपण दुसऱ्या बाजूने दाखवल्याप्रमाणे 4 इंच उंची घेऊन आपल्याला गोलाकार आकारात कट करून घ्यायचं आहे. हे आपण कट करून घेतलेलं आहे. आता आपण हे दोन भाग घेतलेले आहेत. तसंच आपण कमरेच्या अर्धा घेतलेल्या भागाकडे आपण चुन्या पाडून घेणार आहोत छोट्या छोट्या. त्या आपल्याला किस्तक खोलीच्या भागाच्या मापा एवढेच ठेवायचे आहे. तर आपले माप 11 इंच घेतले होते. त्याच्यावर आपण या साईडला चुन्या पाडून या साईडनं आपण अशा प्रकारे
वरच्या साईडला येतील अशा प्रकारे सुन्या पाडून घ्यायच्या आहेत. कशा ते मी तुम्हाला दाखवते. अशा प्रकारे आपण सुन्या मारून घेतलेल्या आहेत. त्या आपल्याला या किस्तक खोलीला खोलीच्या कट केलेल्या भागावर ठेवायच्या आहेत. तसंच आपण दुसऱ्या साईडनं तसंच आपण गोलाकार कापलेल्या दुसऱ्या साईडनं अशा अडीच अडीच इंचाच्या मिऱ्या घालून घेणार आहोत. हे पहा अशा प्रकारे, हे पहा अशा प्रकारे मिऱ्या घालून घेतलेल्या आहेत. तसंच पलीकडल्या भागावरती आपण जे चुन्या घेतल्या होत्या छोट्या छोट्या त्या आपण अशा प्रकारे ठेवणार आहोत. दाखवल्याप्रमाणे ठेवायचे आहेत. तसंच आपल्याला आता दुसरा भाग त्याच्यावर व्यवस्थित मांडून घ्यायचा आहे. दाखवल्याप्रमाणे करा अशा प्रकारे. आता आपण त्याचून घेतलेला भाग वरच्या साईडला जोडून घ्यायचा आहे. खालची साईड मोकळी सोडायची आहे. खालच्या साईडला फक्त ठेवलं होतं आपण त्याच्यावर, आपल्याला त्या साईडला काहीही जोडायचं नाही. वरच्या साईडनं जोडून घ्यायचं आहे. वरच्या साईडला त्या चुन्या पण अशा प्रकारे जोडून घ्या. मध्यापर्यंत तो भाग पूर्णपणे येईल अशा प्रकारे जोडून घ्या. शिल्लक कपड्याच्या चुन्या मारून घ्यायच्या. तसा हा आपला भाग जोडून झालेला आहे, तो असा दिसतोय. हा आपला एक भाग तयार झालेला आहे अशा प्रकारे. तसंच आपण दुसरा भागही तशाच प्रकारे शिलाई करून घेतलेला आहे, तो आपण जॉईंट करू. चुन्याचा भाग आहे हा मोकळा. हा चुन्याचा भाग आहे. चुन्याच्या भागावर आपल्याला दुसऱ्या भागाचा सिंगल साईड घ्यायची आहे. सिंगल पदर आहे ना, तो आपल्याला चुन्याच्या भागाने घ्यायचा आहे, दुसऱ्या भागाच्या. लक्षात घ्या, दाखवल्याप्रमाणे करा. हा काष्ट्याचा भाग दोन्ही साईडनं दोन आले पाहिजेत अशा प्रकारे आपल्याला जोडून घ्यायचं आहे. चा मध्य जोडून घ्यायचं आहे. हे पहा, चुन्याच्या साईडनं आपली दुसऱ्या पदराची सिंगल साईड येते. हे पहा, दाखवल्याप्रमाणे आपण याला शिलाई करून घेऊया. दोन्ही भाग असे दाखवल्याप्रमाणे शिलाई मारून घेऊया. अशा प्रकारे आपण काष्टाही जोडून घेणार आहोत. आता आपण ही दोन्ही भागाच्या मध्यावर शिलाई मारून घेतलेली आहे. शिलाई मारल्यानंतर दोन्ही साईडचे काष्टे आपण जोडून घेऊ. शिलाई मारल्यानंतर हा कमरेचा भाग आहे. आता काष्ट्याचा थोडा सोडलेला भाग आपण असा जॉईंट करून घेणार आहोत. हे पहा, दोन्ही साईडनं दोन काष्टे आलेले आहेत. काठाचा भाग आलेला आहे. हे असे आपले दोन भाग जॉईंट करून झालेले आहेत.
तसंच आपण पदर जॉईंट करून घेणार आहोत. आता पदरालाही आपण चुन्या मारून घेणार आहोत. चुन्या मारून घेतलेल्या आहेत हे पहा. अशा प्रकारे आपल्याला 11 इंच पदर करायचं आहे चुन्या मारून. आपण हा साडीला जॉईंट करणार आहोत. हे पहा, काष्ट्याच्या खालच्या साईडला, खालच्या साईडची मिरी घ्यायची. हा काष्टा बनवलेला आहे आपण, त्याच्या खालच्या साईडच्या मिरीला, मागच्या साईडनं खालच्या साईडच्या मिरीला आपण हा पदर जॉईंट करून घेणार आहोत. दाखवल्याप्रमाणे खालची एक मिरी घेऊन, एक घडी घेऊन त्याला आपण अशा प्रकारे बंद करणार आहोत व अशी शिलाई मारून घेऊया. हे आपण शिलाई मारून घेतलेली आहे. तर आपला पदर अशा प्रकारे जॉईंट झालेला आहे. हे पहा, बाहेर धागे न दिसता आपण आतल्या साईडला टिप मारून घेतलेली आहे. आतून आतल्या भागापासून आपण एक घडी घेऊन ही अशा प्रकारे पदर जॉईंट केलेला आहे. आता आपण वरच्या कमरच्या, आता आपण वरती कमरेला हा काट लावणार आहोत. हे पहा कशा प्रकारे लावायचं आहे. आपला काट हा समोरच्या बाजूला दिसेल अशा प्रकारे आपल्याला काट लावायचा आहे. तर अशा साईडनं, समोरच्या साईडनं काट आला पाहिजे. अशा प्रकारे आपण हा काट कमराच्या वरच्या बॉटमसाठी वापरणार आहोत. साडीच्या वरच्या बॉटमसाठी आपण हा काट वापरणार आहोत. तो आपण व्यवस्थित प्रकारे जॉईंट करायचा आहे. काट समोरच्या साईडला येईल अशा प्रकारे आपण जॉईंट करणार आहोत. तर त्याच्यासाठी पहा, आपण हा काट जॉईंट करून घेणार आहोत वरच्या साईड. हे पहा, आपला काट समोरच्या साईडनं आलेला आहे. त्याला आपण शिलाई मारून घेऊया. आपण समोरच्या साईडला येईल अशा प्रकारे काट जोडून घेतलेला आहे. आपला काट जोडून झालेला आहे वरचा बॉटम. आता आपण बेबी साडी असल्यामुळे आपण पदर हा आपण जॉईंट करून देणार आहोत. पदर आपण पदराच्या वरच्या घड्या आपण जॉईंट करणार आहोत. त्या आपण 3-3 इंचाची घेऊन अशा प्रकारे जॉईंट करून टिप मारून घेणार आहोत. हे पहा, आपले साडी तयार आहे. वरच्या साईडलाही आपण साडीची घड्या मारून टिप मारलेली आहे. तसंच व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद.